नमस्कार, मी शनाया शेख, दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. एका लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार अजित पवार यांचा विश्वास. पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात उमेदवारांचा गोंधळ. कसबा मतदारसंघातून दंगेकरांची माघार, अरविंद शिंदेना देणार पाठिंबा. आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनील शेळके यांनी भरला उमेदवारी अर्ज. जोरदार शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज आज बारामती येथे भरलाय. बारामतीतून कमीत कमी 1 लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अजित पवार यांनी आज बारामती मतदारसंघातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघातून 1.25 लाखांवर मताधिक्य मिळाले. आजच्या माझ्या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळालाय. सर्वजण स्वतः या रॅलीत सहभागी झालेत, त्यामुळे बारामतीकरांचा हा उत्साह पाहता कमीत कमी 1 लाखांच्या मताधिक्याने मी निवडून येईल. भाजपने या मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर असा सामना पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वत्र उमेदवारांची धूम पाहायला मिळाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील उमेदवारांनी अर्ज भरले, तर दुसरीकडे बंडखोरी करत उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र अर्ज भरतानाच गोंधळ पाहायला मिळाला आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय. पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अण्णा बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज भरला, मात्र सोबतच सुलक्षणा धर यांनी देखील राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवत उमेदवारी अर्ज भरला आहे. दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राकाला ते कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. चिंचवडमधून राहुल कलाटे हे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात लढणार आहेत. तर भोसरी मतदारसंघात अद्याप ही राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली नसल्याने भाजप आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात रिंगणात कोण उतरणार यावर सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र विलास लांडे आणि दत्ता साने यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार रवींद्र धंगेकर हे लढणार नसून आमच्यासोबत प्रचार करतील असं स्पष्ट केलं आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. ते आज अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. सर, भाजपचा एक तर बालेकिल्ला आहे कसबा मतदारसंघ, तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, प्रत्येक निवडणुकीकडं आम्ही सिरियसली पाहत असतो. आणि कसबा हा पारंपरिक काँग्रेसचा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मताची विभागणी होऊन जे काही आत्तापर्यंतचा फायदा लाटत आलेला आहे, ह्यावेळेला तो फायदा होणार नाही. म्हणून ह्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे सर्व पक्ष मिळून सर्व नेत्यांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत एकजुटीने आणि ताकदीने कामाला लागलेत. आणि ह्यावेळेला आम्हाला 100 ने 1000% खात्री आहे की कसबा हा काँग्रेसचा ह्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्षाचा उमेदवार 100% निवडून येणार. आता पाहिलं की कमल व्यवहार असतील ते अपक्ष म्हणून, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. रवींद्र धंगेकर असतील आणि महापौर मुक्ता टिळक यांचं सुद्धा आव्हान तुमच्या समोर असणार आहे. नाही, रवींद्र धंगेकर माझे मित्र आहेत, ते काँग्रेस पक्षाचे सभासद आहेत आणि त्यांनाही माहिती आहे. ते माझ्या चांगले 2 वेळा ही इलेक्शन लढलेली आहे, म्हणून त्यांनाही चांगला अनुभव आहे की मतं विभागणी झाल्यामुळेच आत्तापर्यंत या कसबा मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला, अन्यथा कधी आला नसता. गेल्या वेळेला 6000 मताच्या फरकाने फक्त त्यांचा उमेदवार निवडून आला होता. पण तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या विनंतीला मान देऊन आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन धंगेकरांनी फॉर्म न भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांनी जाहीर काँग्रेस पक्षाचा जो काही आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे करणार आहे. आणि कमल व्यवहारे आमचे सिनियर आहेत, त्यांचीही समजूत काढली जाईल. नाराजगी असतील निश्चितच, माझे सिनियर आहेत ते असतील, बाकीचे असतील ते सगळे. तुम्ही पाहाल, 7 तारखेचा माघारीचा दिवस गेल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या प्रत्येक इच्छुक उमेदवार, कार्यकर्ता, नेता तन मन धनाने कामाला लागेल आणि कसबामध्ये इतिहास या वेळेला घडणार. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही डोळ्यासमोर निवडणूक लढवणार? बघा, पहिलं मी तुम्हाला सांगतो की 22-23 वर्षामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत मोठा बॅकलॉग या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये. तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं झालं ते व्यासपीठावरनं तर आम्ही बोलूच, पण 22 वर्ष तुम्ही संघात असताना राज्य सरकारच्या माध्यमातनं एकसुद्धा अद्ययावत तुम्हाला दवाखाना या मतदारसंघात आणता आला नाही. म्हणजे डॉक्टर कोटणीस दवाखाना, म्हणजे ज्याला आपण गाडीखाना म्हणतो, महानगरपालिकेच्या जीवावर तो अख्खा दवाखाना चालला आहे.
तुमच्याकडे सिटी स्कॅन, MRI असे कोणती अद्ययावत सुविधा जे राज्य सरकारकडनं तुम्ही पालकमंत्री असताना गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना तुम्हाला आणता नाही आलं? आणि सगळ्यात दुर्भाग्य माझ्या आई बहिणींना आजसुद्धा पाण्यासाठी रस्त्यावर यावं लागतं. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला कल्पना असेल. 24/7 योजना ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना आणली होती, पण ती योजना JNNRMच्या अंडर आणत असताना 70% अनुदान राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं होतं आणि फक्त 30% हे पुणे महानगरपालिकेचं होतं. पण 24/7 हजार कोटीचा भ्रष्टाचार तर आम्ही उघडकीस आणलाच आणला, पण 100% महानगरपालिकेच्या जिओवर हा 24/7 करणार. अशा अनेक गोष्टी आहेत. जर मी प्रॉपर्टी टॅक्स भरतो तर मी GST भरतो, इन्कम टॅक्सही भरतो, तर माझं दायित्व होतं की मी राज्य सरकारचा निधी हा पुणे शहराला आणला पाहिजे, मी केंद्र सरकारचा निधी आणला पाहिजे, आणि त्याचमुळं फक्त महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सवर विकास होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी सक्षम लागतो. आपण पाहिलेलं असेल, 8 आमदार भाजपचे असल्यामुळं विरोधक आणि त्यांच्या गोष्टी उजड करणारा कोणी नव्हता, पण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही उघडकीस आणलेले, त्याला आपण साक्षी आहात, आपण मीडियाने कव्हर केलेले. परत एकदा लोकांना फक्त आता त्याची आठवण करून द्यायची, एवढाच विषय. माऊलमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आज अखेर सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरलाय. जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना घाम फोडलाय. माऊल विधानसभा मतदारसंघात भाजपचे इच्छुक उमेदवार सुनील शेळके यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याचा निर्णय घेतलाय. आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. ढोलताशांचा गजर आणि दुचाकी रॅलीचं आयोजन यावेळी करण्यात आलंय. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महेश लांडगे यांनी भोसरीमधून जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. भोसरी गावठाणीतून अण्णासाहेब मगर मैदानाजवळ असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कालपर्यंत भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी महायुतीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय. सनई हलगीच्या कडकडाटात तसेच पारंपरिक वाद्यांच्या निनादात महेश लांडगे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आलाय. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, RASP या महायुतीच्या मित्रपक्षांच्या या महायुतीमध्ये मला उमेदवारी भेटली, मला मनापासून त्याचा अभिमान वाटतो. आणि कार्यकर्ते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते मंडळी यांच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादातून निवडणूक आम्ही नक्की जिंकणार. नाही, मी माझ्या पक्षाचं बोलतो, कोण उमेदवार आहे काय मला त्यांची काय कल्पना, पण मला आज खरं अभिमान वाटतोय, मला सार्थ अभिमान वाटतोय की मी आज भारतीय जनता पार्टीची महायुतीचा उमेदवार आहे आणि मी निश्चित आमदार होणार आहे. 5 वर्ष सतत लोकांच्या संपर्कात येईल, लोकांचे प्रश्न सोडवतोय. निवडणूक आली म्हणून लोकांपुढे जात नाही, तर 5 वर्ष सातत्याने लोकांसमोर आहे. पक्षाची ध्येय धोरणं घेऊन आहे, पक्षाची सगळी कामं त्या ठिकाणी आम्ही करतोय, त्यामुळे नक्कीच हा विजय आमचा आहे. मी सांगेन तुम्हाला, मला सार्थाभिमान वाटतोय माझ्या राजकारणात. आज मला ज्यावेळेस मला या पक्षानं, एवढ्या मोठ्या विचाराच्या पक्षानं ज्यावेळेस माझी नियुक्ती केली, त्यावेळेस मी मनापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. येथील मुख्य बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्स मधील चोरी प्रकरणातील चोरट्यांना पोलिसांनी फिर्याद दाखल झाल्यापासून अवघ्या 48 तासात जेरबंद केलाय. त्यांच्याकडून चोरीस गेलेला 22 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. शंकर लक्ष्मी सिन्हा असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. गुरुवारी त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिलेत. याबाबत अधिक माहिती उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली आहे. या प्रकरणी दुकानाचे मालक अशोक वेहरचंद ओसवाल यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. चोरट्याकडून 560 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, 1 किलो 440 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, लॅपटॉप,
2 गज लक्ष्मी मूर्ती, 1 ग्राम टेम्परी ज्वेलरी, 2 नग असा चोरीत गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्री अशोक ओसवाल यांचं एक सराफी दुकान तळेगाव दाभाडेमध्ये आहे. तर त्या ठिकाणी सुमारे 22 लाखाची सोन्या आणि चांदीची दागिने ही आरोपीने चोरून नेली होती. त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन या ठिकाणी CR 748/2019 हा दाखवला होता. त्याच्यामध्ये काही जो की आपले पुरावे मिळले, पुराव्याचा पाठलाग करून आपण 24 तासांमध्ये संबंधित आरोपीला अटक करून मुद्देमालही पूर्ण रिकव्हर केलेला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसने काल जाहीर केलेली उमेदवारी आज अचानक बदलली आहे. संत तुकाराम नगरच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांनी पक्षाने काल उमेदवारी जाहीर केली होती. आज त्यामध्ये बदल करत माजी आमदार अण्णा वनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीची उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली होती. त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नगरसेविका लक्ष्माधर यांना जाहीर झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ नाराज झाले होते. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन अपक्ष लढणार असल्याचं बनसोडे यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे रात्री उमेदवार बदलण्याचा निर्णय घेत बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली. रात्री उमेदवार बदलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तुम्ही राष्ट्रवादीकडे इच्छुक होता, काय नेमकं? राष्ट्रवादीकडे मी गेली पडल्यानंतरही 5 वर्षापासून लोकांच्या सतत संपर्कामध्ये होतो. माझ्याकडं लोकांचं येणं जाणं होतं, लोकांची गर्दी कमी झालेली नव्हती. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पार्थ पवारचं काम प्रामाणिकपणे मी केलं होतं. लोकांच्या जोरावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल असं वाटलं होतं. कालपर्यंत अपेक्षा होती, आजचा त्यांचा निर्णय बघून मी चकित झालो. संजू वगैरे पाटील म्हणले की अण्णा आमचेच आहेत, आम्ही त्यांनी समजवण्याची वेळ झालेली. आता उद्या मी फॉर्म भरण्याच्या तयारीत. सध्या सर्वत्र चर्चेत आणि भावनांशी जोडलेला प्रश्न आहे तो म्हणजे राम मंदिर. अयोध्येमधील राम मंदिर कधी बनणार याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. मात्र त्यापूर्वी पुण्यात अयोध्येमधील राम मंदिर बनवण्यात आलंय. चला तर मग पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. राम मंदिर म्हणताच पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे अयोध्या येथील राम मंदिर कधी बनणार. तो न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर योग्य निर्णय घेतीलच. मात्र पुण्यातल्या धर्तीवर नागरिक राम मंदिर अनुभवत आहेत. हो, पिंपरी चिंचवडमधील देहू रोड परिसरात देवीच्या मंडळाने 60 फूट उंच राम मंदिरची प्रतिकृती बनवली आहे. पुणे मुंबई महामार्गाच्या लगतच हे उंच राम मंदिर बनवल्याने नागरिकांना आकर्षण ठरत आहे. मंदिर बघून ते छान वाटले, प्रसन्न वाटले एकदम. आणि राम मंदिरासाठी म्हणजे झालं पाहिजे राम मंदिर इथे, म्हणजे लोकांना पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की जे मागे काय झालंय काय नाही, पुढच्या कलियुगासाठी पुढे चालणं पाहिजे. साठ फूट उंच आणि जवळपास 45 फूट रुंद अशी ही राम मंदिराची प्रतिकृती आहे. हे बनवण्यासाठी थेट कोलकात्यातून कारागिरांना बोलावलं गेलंय आणि या 14 कारागिरांनी तब्बल 3 महिन्यात हे राम मंदिर बनवलंय. बांस आहे, बटम है और दोडी है, पीन है, कपड़ा है, कील है, बड़ा कील, छोटा कील, सब मिलके एक साथ राम मंदिर नेट में लिया था. नेट में मंगाया था, नेट देख के राम मंदिर बनाया था. आप उधर गए थे राम मंदिर देखने? राम मंदिर गया था, उधर राम मंदिर नहीं बनाया, नेट में मंगाया था. तो आपने ये बना कर दिखा दिया उनको? हाँ, उसको बना कर दिखा दिया. अब तो आज हमारा बनाया था, अभी ठीक लग रहा है. कहाँ से आए आप सब लोग? हमारा कलकत्ता से आ रहा है. ऐसा है कि बहुत साल से देश में एक इशू था राम मंदिर लेके, तो लोगों का सब पॉजिटिव भावना था कि करना है राम मंदिर. तो इसलिए हमने इस साल प्रपोज राम मंदिर जो होने वाला नहीं हुआ है वो हम किए हैं. अभी सभी से सरकार से यही मांग रहेंगे, सभी से यही मांग रहेगी कि तुरंत राम मंदिर बने, जिसे जो इतने दिन से जो ये हुआ नहीं वो हो जाना चाहिए. राम मंदिरांशी लोकांच्या भावना जुळ्या आहेत म्हणून यावर्षी आयोजकांनी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मागील काही वर्षात दक्षिणेश्वर, वैष्णोदेवी, तक्षराज मंदिर अशा अनेक प्रतिकृती या मंडळाने उभारल्या होत्या. नागरिकांचा रिस्पॉन्स तर चांगला आहे. ॲक्च्युली प्रपोज राम मंदिर बनवलंय, हे 46 वर्षाचं आहे आमचं. लास्ट इयर आम्ही दक्षिणेश्वर टेम्पल बनवलं आणि हे कॉन्सेप्ट आम्ही लास्ट 4 वर्षापासून बनवतो आहे. यावर्षी अयोध्या मंदिर आहे, काय नेमके तुमच्या भावना आहेत अयोध्या मंदिर? अयोध्या मंदिर ॲक्च्युली काय आहे, ते रामनी अकालीन दुर्गापूजा केला होता, ते त्यांचा थीम आहे. म्हणून आमचं देवी बरोबर ह्या टाइम राम, लक्ष्मण, रावण, हनुमान हे सगळे, आणि रावणनी हे पूजा केला होता.
त्याच्यासाठी आम्ही एक संकल्प घेतला. किती दिवस लागले हे संपूर्ण बनवण्यासाठी, हे कसे कष्ट घेतले सगळे? हे बनवायला 2.5 महिने लागले आणि कलकत्त्यावरून आलेले माणसं ते बनवण्यासाठी, आणि 15 माणसांनी 2.5 महिने घेतले बनवायला. काय नागरिकांना आव्हान कराल, कसं रिस्पॉन्स? नागरिकांना आव्हान करणार, जो अजून बनला नाही ते आम्ही बनवून दाखवलं त्याचा ढाचा. राम मंदिर, जय श्रीराम. अयोध्येमधील राम मंदिर थेट पुण्यात पाहायला मिळत असल्याने नागरिकांनी देखील या राम मंदिराचं दर्शन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. बरोबर की नाही? आता सध्याच्या पिढीला विचारलं 5 पांडवांचे नाव तरी सांगता येणार नाही. बरोबर की नाही? तर आज बघायला गेलं तर कौरव 101 होते, ते पण कुणाला माहीत पडणार नाही. पण कमसे कम याच्या माध्यमातून असं वाटतं की नाही, जिज्ञासा निर्माण होते की आपल्याला पुन्हा यार कमसे कम एखादं हिस्टॉरिकल काहीतरी आपल्याला भगवद्गीता या काही ना काही आपल्याला वाचन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याची जास्त माहिती होईल. आणि जास्त माहिती झाल्याने काय होणार की अज्ञान दूर होणार आहे, आणि अज्ञान दूर झाल्याने नकळत आपल्याकडनं खूप असे की असं पाप कृत्य होत आहे. बरोबर की नाही? जेणेकरून पापाच्या खूप साऱ्या व्याख्यात. बरोबर की नाही? म्हणजे आपण जरी मनात विचार आणला तरी पण आपल्याकडनं कर्म घडत आहे. पण हे कधी कळेल आपल्याला? ज्यावेळेस आपण एखादं चांगलं पुस्तक वगैरे वाचू या आपण चांगलं धार्मिक पुस्तक वाचू, त्यातून आपल्याला कळणार आहे की नाही यार पाप काय, पुण्य काय, प्रारब्ध काय. बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी कळून येतील. अयोध्येमधील राम मंदिर केव्हा होणार हे माहिती नाही, मात्र पुण्यातील नागरिक मात्र राम मंदिराचा अनुभव घेत आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पर्वती या मतदारसंघातून अश्विनी कदम यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यापुढे भाजपकडून माधुरी मिसाळ यांचं आव्हान असणार आहे, तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. खरं तर तुमची शंका पण रास्त आहे, म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी फार उत्सुकतेने सगळ्यांना या ठिकाणी मला हे प्रश्न विचारावे असे वाटतात. सर्वात प्रथम या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाआघाडी यांच्या माध्यमातून आज जागा वाटपामध्ये पुणे शहरामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृतरित्या आलेला आहे. ही बाब आपण नोंद घेतली पाहिजे आणि महत्त्वपूर्ण आहे. याचबरोबर पक्षश्रेष्ठींनी घेतलेला हा निर्णय आहे आणि तो मान्य करून या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला धोरण बजावताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय राजीवजी गांधी असतील आणि आमचे सर्वे सर्वा आमचं दैवत आदरणीय पवारसाहेब असतील, यांनी महिला सक्षमीकरणाच्या धोरणातून या ठिकाणी आम्हा महिलांना जे आरक्षण दिलं आज त्याची पूर्ती करत असताना आदरणीय पवारसाहेबांनी पर्वती विधानसभा मतदारसंघामधून एक महिलांना तगडं आव्हान म्हणून या ठिकाणी माझी निवड केलेली आहे. आणि संपूर्ण महाआघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी हा जो काही विचार केलेला आहे किंवा जो काही निर्णय घेतला तो स्वीकारलेला आहे. आणि त्या माध्यमातून आपण पाहत आहे की एकीकडे आपण मला विचारलं की काँग्रेस किंवा आमच्या मित्रपक्ष या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला आहेत, पण काँग्रेस पक्षाचे आमचे बंधू अरविंदजी शिंदे असतील, आमचे ज्येष्ठ नेते मोहनदादा जोशी असतील, हे सगळे माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे. राहता राहिला आमचे जे सहकारी आहेत ते या ठिकाणी अर्ज भरत आहेत, तेही सिनियर आहेत, त्यांची अपेक्षा आहे. पण मला निश्चितपणे खात्री आहे की आज काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी आहेत. आमच्या सहकाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की माझ्या पक्षाने मला या ठिकाणी काहीतरी आव्हान दिलं होतं त्यांनी आणि त्याचा त्यांनी काहीतरी स्वीकार झालेला नाही आणि त्याबद्दल त्यांची नाराजी आहे आणि त्यामुळे आज अस्वस्थ अवस्थेत ते पक्षाचा स्वतःकडून एक अपक्ष असा अर्ज भरत आहेत. परंतु मला पूर्ण खात्री आहे की जर हा आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा असेल तर निश्चितपणे आज काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यासाठी काहीतरी निश्चितपणे एक वाटचालीची दिशा त्यांना दिली जाईल. आणि खरं बघायला गेलं तर माननीय आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखालीच आज आम्ही सहकारनगर आरण्येश्वर परिसरामध्ये लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि त्यांचं कार्यही पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या कार्याच्या पाठोपाठच गेली 3 टर्म झाले मी देखील नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे पाहायला गेलं तर मी आबांची लेखच आहे, त्यामुळे किमान लेखीसाठी तरी आज स्वतःचा हट्ट बाजूला ठेवून ते स्वतःचा जो काही अपक्ष भरलेला अर्ज आहे हा उद्याच्या घडीला ते परत करतील आणि काँग्रेस पक्षाकडून त्यांना आश्वासित केल्यानंतर निश्चितपणे ते शांत होतील आणि या ठिकाणी आपला आघाडीचा धर्म स्वीकारत ते या ठिकाणी मला पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये मदत करतील असा मला आत्मविश्वास आहे. कसबा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कसबा मतदारसंघाची मनसेचे उमेदवार अजय शिंदे आता माझ्यासोबत आहेत. सर, कसबा हा भाजपचा बाल्यकिल्ला आहे, तुम्ही कसब्यातनं मनसेचे उमेदवार आहेत, कसं पाहता या निवडणुकीकडे? मी काल का परवाच
हे सांगितलं की कसबा हा भाजपचा बालेकिल्ला नाही. निवडणूक काळात होत असलेल्या तडजोडी आणि भाजपच्या काही नेत्यांचे असलेले सर्वपक्षीय संबंध ह्याच्यामुळं सातत्याने तिथं त्यांचा उमेदवार निवडून येत होता. निवडणुकीला खऱ्या अर्थाने 2 दिवसात सुरुवात होईल आणि हळूहळू या कसब्यात बदललेले राजकीय रंग तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील आणि त्याची सुरुवात तुम्हाला आज संध्याकाळपासून सुरू झालेली दिसेल. तुमच्या प्रचारात एक तर रुपाली पाटील आणि तुम्हाला तिकीट मिळण्यावरनं हे झालं होतं, पण ताई तुमच्या आता फॉर्म भरण्याला तुमच्या सोबत नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज संध्याकाळपासून बदललेला कसबा तुमच्या लक्षात येईल. कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवणार? कसब्यात विकासच झालेला नाही गेल्या 25 वर्षात. कुठले मुद्दे तुम्ही हायलाईट करणार? म्हणून मी तुम्हाला सांगितलं कसबा हा एका अर्थाने जे पुणे आपण म्हणतो ते पुणे आहे आणि त्या पुण्याचा कुठल्याही अर्थाने विकास झालेला नाही. त्या कसब्यामध्ये प्रचंड प्रश्नांची जंत्री आहे आणि ती एवढ्या छोट्या पिरियडमध्ये सांगता येणार नाही. आपण ह्या सगळ्या ह्याच्यावरती नव्याने परत एकदा बोलू, पण न केलेली कामं ती सगळी कामं आपल्याला करायची आहेत आणि मनसेने त्या सगळ्या ह्याच्यावरती ह्याच्यापूर्वीच सुरुवात केलेली आहे. मी नव्याने काही सांगणार नाही, याच्यापूर्वीपासून मनसे करत असलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही मांडणार आणि त्याच्यावरती आम्ही पूर्वीपासून काम करतो आहे, तेच पुढे नेणार आहे, एवढंच आम्ही मांडणार. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे असतील, महापौर मुक्ता टिळक यांचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे, तर कसं पाहता या दोन्ही तगड्या उमेदवारांना? ही दोन्ही मंडळी प्रशासनामध्ये होती, लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करत होते. या दोन्ही मंडळींचा जो काही काम करण्याचा त्या भागातला अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला जनता सांगेल. तिथं मी म्हणून म्हणलं की गेल्या 25 वर्षात या भागात काही झालेलं नाही. जे फुटपाथ वाढवलेत ते सुद्धा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आत्ता वाढवलेत, म्हणजे एवढी वाईट परिस्थिती त्यांच्या प्रभागात आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींवरती मी सातत्याने बोलेल. आज आम्ही अर्ज भरतो आहे, काल मुक्ताताईंनी भरला, अरविंद शिंदे पण थोड्या वेळात येत आहेत भरले आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या निवडणुकींच्या रणधुमाळीला 2 दिवसात सुरुवात होईल. हळूहळू आपण या सगळ्या विषयावर बोलूच. तर हे आहेत मनसेचे उमेदवार मनसेचे उमेदवार अजय शिंदे, यांनी अनेक विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र रुपाली पाटील यांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी झालेल्या पाहायला मिळत नाहीत. कुठेतरी मनसेमध्येही नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमानूस पुणे. कसबा या मतदारसंघातून काँग्रेस निष्ठावंत कमल व्यवहारे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत असले तरी मी काँग्रेसची आहे, काँग्रेसचं रक्त माझ्यामध्ये आहे. मलासुद्धा वाईट वाटतं आहे मी अपक्ष म्हणून फॉर्म भरत असताना. कुठेतरी मलासुद्धा वेदना होत आहेत की पक्षाच्या विरोधात जाऊन मला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो, पण मी आज फॉर्म भरणार आहे. आणि आत्तापर्यंत माझ्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि माझी पात्रता असताना, माझा क्लेम असताना मला जर डावललं गेलं तर मलाही कुठंतरी माझं अस्तित्व दाखवलं पाहिजे ह्याच्यासाठी. आणि मी काँग्रेसशीच राहणार आहे, मी काँग्रेस म्हणूनच फॉर्म भरते, मीच काँग्रेसची उमेदवार आहे. आणि अरविंद शिंदेंना उमेदवारी त्यांना दिली असेल, पण मी पण काँग्रेसशीच आहे. तुम्ही मला आत्ता प्रश्न केलात की तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून, मी काँग्रेसची निष्ठावान आहे आणि निष्ठावानच मी राहणार. पण ताई एकीकडे पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतलेला आहे तर तो एकत्र काँग्रेसची जी गटबाजी आहे ती नेहमीच चव्हाट्यावर आलेली आहे आणि याच्यामुळे काँग्रेसचा कुठेतरी उमेदवार जो निवडून यायचा तो निवडून येणार नाही अशा पद्धती म्हणजे फरक पडणार आहे. अपक्ष जरी तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला असं वाटतं का? मला सुद्धा कळलं पाहिजे ना की बाबा माझी किती पात्रता आहे, मी किती माझ्यावर लोक किती प्रेम करणार आहेत, आपण किती हे करू शकतो. कधीतरी आपलं पण अस्तित्व जाणवलं पाहिजे ना, आजमावलं पाहिजे ना आपण. मी माझं अस्तित्व आजमावण्यासाठी मी आज हा फॉर्म भरते. माझं अस्तित्व कुठंतरी दाखवलं पाहिजे मला, म्हणून पक्षाला दाखवण्यासाठी म्हणून मी फॉर्म भरते. पक्षाला माझं अस्तित्व मला दाखवायचं. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. एका लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार अजित पवार यांचा विश्वास. पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात उमेदवारांचा गोंधळ. कसबा मतदारसंघातून दंगेकरांची माघार, अरविंद शिंदेना देणार पाठिंबा. आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनील शेळके यांनी भरला उमेदवारी अर्ज. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.